दिवसभरात कधीही फक्त एक ग्लास घ्या आणि पोट साफ न होणे, ऍसिडिटी, वारंवार गॅस होणे इत्यादींपासून झटपट आराम मिळवा. आजकाल बऱ्याच लोकांच्या समस्या असतात, पोट साफ होत नाही, नेहमी पित्ताचा त्रास होतो, छातीत जळजळ होते, वारंवार पोटात गॅस होतो, पोट गच्च होते, थकवा जाणवतो, उत्साह राहत नाही, कामात मन लागत नाही, अस्वस्थ वाटते. तर अशा सर्वांसाठी आजचा हा उपाय खूप फायदेशीर आणि उपयुक्त आहे. तसेच हाडांची झीज झालेली असेल, रोगप्रतिकार शक्ती कमी असेल, घशात खवखव होत असेल, घसा दुखत असेल, तर आजचा हा उपाय करा, आपणास नक्कीच फरक पडेल. उपाय जाणून घेण्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असेच नवनवीन आरोग्यवर्धक व्हिडिओ सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पहा. सर्वात प्रथम या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे एक ग्लास दूध. मित्रांनो, दुधाला प्राचीन काळापासून पौष्टिकतेचे खान मानले जाते. चांगल्या स्वास्थ्यासाठी दुधाचे सेवन करणे आवश्यक आहे. दुधामध्ये जीवनसत्व, खनिज पदार्थ आणि शरीराला मजबूत करणारे अनेक पोषक तत्वे असतात. दुधात कॅल्शियम आणि जीवनसत्व डी असते, जे आपले हृदय सुदृढ राखण्यास मदत करते. तसेच दुधात पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडेंट सुद्धा असतात. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ घ्यायचा आहे बडीशेप. या ठिकाणी आपल्याला एक चमचा बडीशेप घ्यायची आहे. बडीशेपमध्ये अनेक असे गुण असतात जे आपल्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते, तसेच कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस, आयर्न आणि पोटॅशियम सारखी आवश्यक खनिज गुणही आढळतात. बडीशेपमध्ये असे घटक असतात जे मेटाबॉलिझम प्रक्रिया वाढवते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते, पचन प्रक्रिया सुरळीत करण्यात बडीशेप खूप मदत करते. यामध्ये नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याचा गुण असल्याने रक्तातील अस्वच्छ पदार्थ काढण्यास मदत करते, रक्त शुद्ध होते, त्वचेवर निखार येतो. या ठिकाणी आपल्याला एक चमचा बडीशेप या दुधामध्ये मिक्स करायची आहे. यानंतर आपल्याला तिसरा पदार्थ घ्यायचा आहे, तो म्हणजे आले. त्या आल्याचा एक छोटासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे, साधारणपणे या प्रमाणात. मित्रांनो, सर्दी, खोकला, घशातील खवखव, शांत झोप लागण्यासाठी आहारात आल्याचा वापर असणे खूप आवश्यक आहे. मळमळ होत असेल तर आहारात आल्याचा वापर केल्यास आपणास खूप फायदा होतो. आल्यात व्हिटॅमिन B12, कॅरोटीन, थायमिन आणि क जीवनसत्व असतात. आले हे तिखट, उग्र चवीने तसेच उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्मांनी युक्त असते. आल्याच्या सेवनाने वायू आणि कफाचा नाशही होतो. दुधात आपणास आल्याचा छोटा तुकडा या ठिकाणी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा आहे. साधारण एवढ्या प्रमाणात आपल्याला आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. आल्याचा बारीक तुकडा घेऊन आपण खलबत्त्यामध्ये तो कुटून घेतलेला आहे, तो या दुधामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे. या दुधाला उकळी येसपर्यंत आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी दुधाला उकळी आलेली आहे. यानंतर आपल्याला हे दूध गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण हे दूध गाळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीसाठी आपण अर्धा ते एक चमचा यामध्ये खडीसाखर मिक्स करायची आहे. हे दूध घेतल्यानंतर फक्त अर्धा ते एक तास पाणी पिऊ नका, काही खाऊ नका. हे दूध घेतल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढेल, उत्साह वाढेल, अपचन, पोटात गॅस होणे, वारंवार पित्त होणे, सांधेदुखी, सर्दी, खोकला यापासून झटपट आराम मिळेल. मानसिक तणाव दूर होऊन मेंदूचे आरोग्य चांगले राहील. वात, पित्त आणि कफ या समस्यांपासून दूर राहाल. खूप फायदेशीर आणि उपयुक्त असा हा उपाय आहे. मित्रांनो, नक्की करून पहा, नक्कीच आपणास फरक पडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.